पुढे वी लर्न अबाउट द ॲडिशन ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन बैजिक राशींची बेरीज. याच्यामध्ये आपल्याला मोनोमियल ज्याला एक पदी म्हणतो आपण त्याची आपल्याला ॲडिशन करायची आहे. इफ यू गिव्ह एन एक्झाम्पल 4x प्लस 3x, तुम्हाला 4x अधिक 3x हे एक्झाम्पल दिलेलं आहे. हियर यू हॅव टू ॲड द 4x प्लस 3x. इफ यू नो दॅट द बोथ टर्म्स हॅविंग द सेम व्हेरिएबल, इकडे दोन तुम्हाला टर्म्स दिसत आहेत आणि या दोन्ही टर्म कशा आहेत तर तुम्हाला सारख्यासारख्या आहेत. ती टर्म कोणती आहे ती म्हणजे तो व्हेरिएबल कोणता आहे, तो व्हेरिएबल आहे एक्स. या ठिकाणी एक्स आणि 4x पण एक्स आहे आणि 3x पण एक्स आहे. ह्याचे व्हेरिएबल सेम आहे, त्याचे चलसारखी आहे. चलसारखी असेल तर आपल्याला चल जे आहे ते एकदाच लिहावं लागेल, म्हणजे एक्स हा एकदाच लिहावं लागेल. यू राईट डाऊन एक्स ॲज वन टाईम अँड ॲड द 4 and 3, आणि आपल्याला 4 and 3 बेरीज करावी लागेल. इफ द ॲडिशन ऑफ 4 + 3 ॲडिशन इज 7, दॅट्स व्हॉट इज आन्सर. आन्सर इज हियर 7x, म्हणजे 4x + 3x आन्सर किती येणार तर 7x. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे की व्हेरिएबल सारखे असले पाहिजे. चल म्हणतो ज्याला आपण, जे लेटर्स आपल्याला दिसत आहेत एक्स वाय ए बी सी डी जे तुम्हाला पुढेही दिसतील, हे तुम्हाला सारखे असणे गरजेचं आहे, सेम असणं गरजेचं आहे. जर व्हेरिएबल सारखे नसतील तर आपल्याला त्यांची बेरीज करता येणार नाही, ॲडिशन करता येणार नाही. इफ यू ऑब्झर्व द सेकंड एक्झाम्पल, आपण दुसरं एक्झाम्पल बघूया, 9b + 6b. आपल्याला या दोघांची ॲडिशन करायची आहे, 9b + 6b. इफ यू ऑब्झर्व दॅट देर इज बी इज अ व्हेरिएबल, तुम्हाला या ठिकाणी बी हा व्हेरिएबल दिसते. 9b पण बी आहे आणि 6b पण तुम्हाला बी दिसून येते. राईट डाऊन बी ॲज वन टाईम, आपल्याला बी हा एकदाच लिहावं लागेल. आणि मग जे कोइफिशियंट आहे ज्याला आपण सहगुणक म्हणतो, या सहगुणक आपल्याला ॲडिशन करू. 9 + 6 जर आपण ॲडिशन केली, व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हियर 9 + 6, ॲडिशन हियर 15. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हियर 15b. आपल्याला 9b + 6b ॲडिशन किती येणार तर ती 15b आलेली दिसून येऊ शकेल. नाव द थर्ड नंबर एक्झाम्पल, दॅट इज -4y + -9y. आपल्याला आता या ठिकाणी प्लस मायनसचे देखील एक्झाम्पल येतात, त्याच्यामुळे आपण हे एक्झाम्पल घेतलं आहे, -4y + -9y. या ठिकाणी yy हा जो व्हेरिएबल आहे, हा जो चल आहे, सारखाच आहे. दॅट्स वाय यू राईट डाऊन y ॲज वन टाईम. तुम्हाला y हा एकदाच लिहावा लागेल, कारण की आपण त्या कोइफिशियंटची, त्या सहगुणकाची बेरीज करतो. मग पहिला जो सहगुणक आहे तो आहे -4, दुसरा सहगुणक आहे, दुसरा जो कोइफिशियंट आहे तो आहे -9. मग -4 and -9 जर आपण ॲडिशन केली, बोडी दॅट ॲडिशन इज हियर -13. -3 आपण दोघांची ॲडिशन करतो तर -4 and -9 ॲडिशन आली -13. मग आपल्याला आन्सर शोधता येईल, इट इज अ -13y. व्हॉट इज आन्सर? -4y + -9y = -13y. इट इज आन्सर ऑफ दॅट गिवन मोनोमियल ॲडिशन. नाव द लास्ट एक्झाम्पल आय एम रायटिंग हियर, दॅट इज 5m + 4n. तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे 5m + 4n. इफ यू ऑब्झर्व दॅट फर्स्ट व्हेरिएबल इज m, तुम्हाला पहिला व्हेरिएबल m दिसतोय, पहिला चल तुम्हाला m दिसतोय, आणि दुसरा व्हेरिएबल तुम्हाला n दिसतोय. बट m अँड n आर नॉट सेम, हे दोन्ही सारखे नाही आहेत, म्हणून आपल्याला या दोघांची काय करता येणार नाही, ॲडिशन करता येणार नाही. जर व्हेरिएबल सारखे असतील तरच आपल्याला ॲडिशन करता येईल. हा अतिशय महत्त्वाचा नियम आपल्याला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपल्याला पुढे द्विपदींची बेरीज, ज्याला आपण बायनोमियल म्हणतो, या बायनोमियलची आपल्याला ॲडिशन करायची आहे, त्याविषयी आपण माहिती पुढे घेऊया. नाऊ वी हॅव टू ॲड द बायनोमियल टू द बायनोमियल बाय द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आपल्याला आडव्या पद्धतीने द्विपदीची आणि द्विपदी दोघांची बेरीज करायची आहे. इफ यू ऑब्झर्व फर्स्ट एक्झाम्पल, दॅट्स 4m + 3n ही एक द्विपदी आहे, इट इज अ बायनोमियल. अँड 6m + 2n ही पण तुम्हाला एक बायनोमियल दिसून येऊ शकते, इट इज अ द्विपदी ज्याला म्हणतो आपण. या दोघांची ॲडिशन करायची, बेरीज करायची. पहिल्यांदा आपल्याला ह्या दोघांनाही ॲडिशनमध्ये लिहून घ्यावं लागेल. फर्स्ट दॅट राईट ऑन 4m + 3n, इट इज द फर्स्ट बायनोमियल, हे तुम्हाला पहिली बायनोमियल दिसून येते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही ॲड करायची आहे, विच वन ॲड, इट इज अ 6m + 2n. आपल्याला हे 6m and 2m या दोघांची बेरीज करायची आहे. नाऊ इफ यू ऑब्झर्व दॅट 4m + 3n + 6m + 2n, आता मग अशीच बघितलं, ॲडिशन कोणाची होते? ज्यांचे टर्म्स लाईक्स असतील, लाईक म्हणजे ज्याला म्हणतो आपण, जे सारखे स्वरूप पदे असतील त्यांचीच आपले ॲडिशन होते. मी या ठिकाणी m आणि n हे तुम्हाला व्हेरिएबल दिसत आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी चल दिसत आहेत. मग आपल्याला ऑब्झर्व करता येईल, दॅट इज देअर 4m and 6m, दे हॅविंग द सेम व्हेरिएबल. आपल्याला 4m and 6m ह्यांचे दोघांचे व्हेरिएबल सारखे दिसत आहेत. आणि सेकंड आपल्याला व्हेरिएबल सारखा दिसतो म्हणजे 3n and 2n. आपल्याला 3n and 2n यांचे तुम्हाला चल सारखे दिसत आहेत. पहिल्यांदा m हा चल आहे आणि दुसऱ्यांदा n हा चल आहे.
first having the m is variable and n is a second variable. That's why you have to add the 4m and 6m. आपल्याला पुढे काय करावं लागेल तर या 4m प्लस आपल्याला 6m या दोघांची ऍडिशन करावी लागेल, बिकॉज दे हॅव द सेम व्हेरिएबल. एम आणि एम हे व्हेरिएबल सारखे सारखे असल्याकारणाने आपल्याला दोघांची ऍडिशन करावी लागेल. आणि नंतर पुढे आपल्याला प्लस जी क्रिया दिलेली आहे 3n च्या पुढे, ते प्लस लिहून आपल्याला 3n आणि 2n या दोघांची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज 3n प्लस 2n, असं आपल्याला या ठिकाणी मांडणी करावी लागेल. इट मीन्स दॅट वी हॅव टू ॲड द m व्हेरिएबल, अँड इफ यू ॲड द n व्हेरिएबल, आपल्याला m व्हेरिएबलची बेरीज करावी लागेल आणि n व्हेरिएबलची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. देन व्हॉट इज द ॲडिशन? दॅट इज अ 4m प्लस 6m. इफ यू नो 4 प्लस 6 आन्सर इज 10, आन्सर इज इअर 10m. म्हणजे आपल्याला 4m आणि 6mची बेरीज केली उत्तर येईल 10m. आणि 3n आणि 2nची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर शोधता येईल, इट शुड बी अ 5n. आपल्याला n हा एकदाच लिहून आपल्याला 3 आणि 2ची ॲडिशन करावी लागेल, इट इज आन्सर इज 5n. आता आपण जर पुढे पायरी करायची म्हटली, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, तर नेक्स्ट स्टेप इज नो एनी नेक्स्ट स्टेप. आपल्याला पुढे कोणतीच आपल्याला पायरी करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण m आणि इकडूनचा हा जो n आहे हे व्हेरिएबल डिफरंट व्हेरिएबल आहेत. मग अशीच आपण बघितलं की डिफरंट व्हेरिएबल असेल तर दोघांची ॲडिशन करता येत नाही. दॅट्स वाय दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन बायनोमियल ॲडिशन. हेच तुम्हाला शेवटचं उत्तर सांगता येईल, हेच या बायनोमियलचं अंतिम उत्तर आहे, इट इज अ फायनल आन्सर. आता बघूया आपण पुढील उदाहरण. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज 7a प्लस 3b 6a मायनस 10b. आपल्याला 7a + 3b ही द्विपदी दिलेली आहे आणि 6a - 10b ही पण तुम्हाला द्विपदी दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट यू डू, यू राईट डाऊन द टू दिस बायनोमियल. हे दोन तुम्हाला द्विपदी आहेत, हे आपल्याला ॲडिशनमध्ये लिहून घ्यावे लागतील. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप इज हियर 7a + 3b प्लस 6a - 10b. आपल्याला हे दोन्ही द्विपदी आहेत, दोन्ही बायनोमियल आहेत. यू आर राईट डाऊन इन वन फॉर्म. तुम्ही आम्हाला एकाच या आडव्या मांडीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. इफ यू ऑब्झर्व दॅट देअर हॅव द टू व्हेरिएबल. तुम्हाला निरीक्षण केलं तर दोन व्हेरिएबल दिसतील, ए अँड बी. मग कोणकोणते ए वाले व्हेरिएबल कोणकोणते आहेत, ए वाले चल कोणते आहेत, आपल्याला सांगता येईल 7a and 6a. दीज आर द टू टर्म्स आर प्रेझेंट. ह्या तुम्हाला दोन टर्म या ठिकाणी प्रेझेंट दिसतात. आणि 3b आणि -10b हे तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलचे दोन तुम्हाला टर्म्स प्रेझेंट दिसून येतील या ठिकाणी. व्हॉट यू डू, मग आपल्याला पुढे काय करावं लागेल तर आपल्याला 7a याच्यामध्ये आपल्याला हा 6a जो आहे तो ॲड करावा लागेल. 6a प्लस पुढे प्लस साईन आहे म्हणून आपल्याला 6a हा ॲड करावा लागेल. नेक्स्ट स्टेप पण खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे 3b जो आहे प्लस 3b, साईन अजिबात चेंज करायचे नाहीत. जे क्रिया दिलेल्या त्या क्रिया तशाच रूपात मांडायच्या आहेत. प्लस 3b तुम्हाला दिलेलं आहे आणि पुढे तुम्हाला 10b, हा 10b मायनस आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी -10b अशा स्वरूपात हे लिहावं लागेल. देर इज नो चेंज ऑफ एनी अदर साईन. कोणत्याच घटकाचे कोणत्याच टर्मचे साईन चेंज करायचे नाहीत. जे चिन्ह दिले असेल तेच चिन्ह आपल्याला घ्यावे लागतील. नाऊ इफ यू ऑब्झर्व दॅट फर्स्ट ए टर्म अँड बी व्हेरिएबल, तुम्हाला ए वाले हे दोन्ही टर्म्स एकत्र आलेले दिसतात, बी वाले दोन्ही टर्म्स तुम्हाला एकत्र आलेले दिसतात. आपल्याला ठिकाणी ॲडिशन करावे लागेल. मग आपल्याला 7a + 6a ॲडिशन आपल्याला सहज करता येईल, कारण की 7 + 6 केलं तर व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हियर 13a. आपल्याला 13a असं उत्तर शोधता येईल. परंतु पुढचं ॲडिशन थोडीशी वेगळी ॲडिशन आहे. आपल्याला कसली ॲडिशन करायची आहे तर आपल्याला बी व्हेरिएबल बी असलेल्या या दोन गोष्टींची ॲडिशन करा. पण पहिला जो बीचा व्हेरिएबल आहे हा बीचा व्हेरिएबल आहे प्लस 3 आहे. इफ यू ऑब्झर्व दॅट बी इज प्लस 3. दुसरा बीचा व्हेरिएबल आपल्याला दिसून येईल, त्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट आहे इट इज -10. आपल्याला दुसऱ्याचं व्हेरिएबलचा कोइफिशियंट आपल्याला सहगुणक -10 दिसून येतो. मग प्लस मायनस असेल तर आपण मागील येतं शिकलेलं आहे, एखादी संख्या प्लस मायनस असेल तर या दोघांची आपल्याला काय करायची तर वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी केल्यानंतर या 10 3 घालावे लागतील. व्हॉट इज आन्सर? आन्सर येईल 7. पण या 7 आपण बिगर नंबर साईन देतो, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी मायनस साईन द्यावे लागेल, कारण की वरच्या एक्झाम्पलमध्ये 10 हा मायनस आहे. दॅट्स वाय आन्सर इज -7. हेच उत्तर आपल्याला इकडे मांडावं लागेल. व्हॉट इज द लास्ट आन्सर? लास्ट आन्सर इज हियर -7b. म्हणजे प्लस 3 -10 ह्याचा आन्सर येईल -7b. अँड इफ यू ऑब्झर्व दॅट ए अँड बी देअर आर टू टर्म्स आर प्रेझेंट, तुम्हाला या ठिकाणी दोन टर्म्स म्हणजे दोन व्हेरिएबल दिसतील, ए अँड बी हे सारखे नाही आहेत. दॅट्स वाय इट इज युअर फायनल आन्सर. हे तुम्हाला शेवटचं उत्तर असलेलं दिसून येऊ शकेल. असे आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी व्यवस्थितरित्या सॉल्व करावे लागतील. बघूया आता पुढील गणित.
Now we learn about the third number example, that is 5a square minus 8b, 7a square plus 12b. आपल्याला या दोन बायनोमियलची, या दोन द्विपद राशींची आपल्याला बेरीज करायची आहे. पहिल्यांदा दिलेली जी द्विपद राशी आहे ती आपण ॲडिशनमध्ये लिहून घेऊया, बेरजेच्या रूपात लिहून घेऊया. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज हियर 5a square minus 8b plus 7a square plus 12. दिलेल्या संख्या आपण ॲडिशनमध्ये लिहून घेतलेल्या दिसून येतील. इफ यू ऑब्झर्व दॅट देर इज विच टर्म्स आर लाईक टर्म्स, आपल्याला निरीक्षण करावं लागेल कोणत्या कोणती पदं ही स्वरूप पदांची जोडी आहे. तर आपल्याला असं समजेल की 5a square and 7a square, 5a चा वर्ग आणि 7a चा वर्ग ही तुम्हाला जोडी लाईक टर्म दिसून येऊ शकेल. बिकॉज a square बोथ हॅविंग द सेम व्हेरिएबल. आपल्याला a square आणि a square हे दोन पदं सारखी दिसत आहेत, हे दोन चल सारखी दिसत आहेत. अँड दॅट्स वाय देर इज अ ओनली वन लाईक टर्म. इफ यू ऑब्झर्व 8b च्या बाजूला बघितलं आपण तर कुठेच त्या इक्वेशनमध्ये कुठेच आपल्याला बी हा दुसरा एक्झाम्पल दिसत नाही किंवा दुसरा तुम्हाला टर्म दिसत नाही आहे. म्हणजे 8b हे एकटाच आहे आणि 12 बघितलं, 12 हा नंबर आहे तर हा 12 नंबर देखील एकटाच आहे, त्यामुळे त्यांना काही करण्याची आपल्याला गरज भासणार नाही. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप देम? व्हॉट इज अ नेक्स्ट स्टेप इज 5a square आपल्याला लिहावं लागेल पुन्हा. आता बघा 7a च्या समोर प्लस आहे, आपल्याला या ठिकाणी प्लस लिहावं लागेल, आपल्याला दोन्ही एकत्र करायचे म्हणून 5a square plus 7a square. बघा मी कोणाची साईन चेंज केले नाही आहेत, फक्त काय केलं जे जी संख्याच्या ज्या संख्येच्या अगोदर ज्या जे साईन आहे जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला या ठिकाणी मांडावे लागले. नाऊ यू हॅव टू राईट डाऊन हिअर प्लस ॲज इट इज द प्लस 7a square. नंतर आपल्याला -8b आहे तसंच लिहावं लागेल, +12 आपल्याला असंच लिहावं लागेल कारण की बी आणि 12 कोणताच व्हेरिएबल सारखा नाही आहे, कोणतं चल सारखं, त्यामुळे त्याला त्यांची आपण ॲडिशन करू शकणार नाही. हे आपण अगोदर मगाशी शिकलेलं दिसून येतं आपल्याला. नाव यू टू ॲड द 5a square plus 7a square. देर इज ॲडिशन टेक प्लेस, 5 + 7, व्हॉट इज आन्सर? आन्सर इज 12. 5 आणि 7ची बेरीज केली, उत्तर येईल 12. 12a चा वर्ग म्हणजे 12a square minus 8b +12. 8b आणि 12 काहीच करता येणार नाही कारण की इथे दोन्ही टर्म्स वेगवेगळ्या आहेत. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. वाय इट इज फायनल? बिकॉज ए स्क्वेअर अँड बी बोथ आर नॉट लाईक टर्म. हे दोन्ही लाईक टर्म नाही आहे त्याच्यामुळे दोघांची ॲडिशन होणार नाही. 12 हा सिंगल नंबर आहे त्यामुळे त्याची ॲडिशन आपल्याला कोणाशीच करता येणार नाही. दॅट्स वाय व्हॉट इज द फायनल आन्सर? फायनल आन्सर इज हियर 12a square minus 8b plus 12. इट इज द आन्सर ऑफ दॅट गिवन बायनोमियल ॲडिशन. हे तुम्हाला या द्विपद राशीचं बेरेजेस उत्तर असलेलं सांगता येऊ शकेल. असाच अभ्यास आपल्याला पुढे देखील कंटिन्यू करायचा आहे. यासाठी अशाच प्रकारच्या पायऱ्या वापरून, अशाच प्रकारचे स्टेप्स वापरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 33 पेज नंबर 57 या 57 पानावरचा प्रॅक्टिस सेट 33 योग्य त्या स्टेपने, फक्त हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ज्याला म्हणतो, आडवी मांडणी ज्याला म्हणतो, आडव्या मांडणीने तुम्हाला उत्तरं शोधा. पुढे आपण उभी मांडणी शिकणार आहोत पण तत्पूर्वी स्टार्टिंगला आपल्याला आडव्या मांडणीनेच उदाहरणं सोडवायची आहेत जी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगितलेली आहे. तर सर्वांनी याचा अभ्यास करायला अजिबात विसरू नका. माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा व माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच गणितातील विविध नवनवीन व्हिडिओ बघण्याचा नक्कीच आनंद घ्या. धन्यवाद.